तर गणेश आचार्य यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळे यांनी, पाहूया। प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा कोरा चित्रपट येत आहे ज्याचं नाव आहे अंकुश आणि हा चित्रपट जो आहे तो येत्या 6 तारखेला प्रकाशित होणार आहे। कशा प्रकारचा हा चित्रपट असणार आहे आपण पाहणार आहोत। माझ्यासोबत बोलण्याकरता या ठिकाणी गणेश आचार्य सर आहेत। सर, एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अंकुश नावाने, कशा प्रकारचा हा चित्रपट एकंदरीत असणार आहे? हा भरपूर मसालेदार चित्रपट आहे। गाणे जबरदस्त आहेत, ॲक्शन जबरदस्त आहे, ड्रामा जबरदस्ती आहे आणि प्रोड्युसर तर जबरदस्त आहेत, गुलेश साहेब जबरदस्त खर्च केला आहे आणि जबरदस्त ॲक्टर आहे दीपराज जबरदस्त। म्हणजे आता ऑलरेडी पिक्चरची बोलणी चालू झाली आहे, मटकीचं गाणं आज मटकीचं त्यौहार आहे, तर मला वाटतं 6 ऑक्टोबरला येतो हा पिक्चर तुमच्या सिनेमा थिएटरमध्ये। मराठीसाठी हा मोठा धमाका आहे, मराठीमध्ये हिंदीचा बॉलिवूडचा मोठा पॅकेज आहे आणि इथे आम्ही आलो रवींद्र फाटक यांच्या मटकीमध्ये। मी खूप खूप अभिनंदन देतो त्यांना आणि उम्मीद आहे की त्यांना आवडेल आम्ही ते आलेलो। सर, तुमच्या नृत्याने तुमच्या जे स्टेप्स असतात त्याने नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र असेल, अनेक बॉलिवूड असेल किंवा मराठी कलाकार असतील ते हादरून जातात, तर ह्या पिक्चरमध्ये ह्या चित्रपटामध्ये कशा प्रकारच्या स्टेप्स नेमकं पाहायला मिळणार आहेत? सिम्पल आहे, हा करेल ना, आला रे आला, गोविंदा आला, गुलेश साहेबही करू शकतात। सिम्पल स्टेप्स आहेत आणि आम्ही गाणे कमी कमीत 1000 डान्सर आणि स्वित्झर्लंडला मोठे मोठे गाणे गेले आहेत आणि दीपनी सॉलिड मेहनत केली आहे पिक्चरमध्ये, नक्की आवडेल हे मला भरोसा आहे। कारण की मी एज अ कोरिओग्राफर नाही पण यांच्या घरातला फॅमिली मेंबर जसा यांच्या पिक्चरमध्ये आलो आहे आणि जिथे यांना जे जे माझं सपोर्ट लागेल ते सगळं मी देईन। माझ्यासोबत या चित्रपटाचे मुख्य कलाकार दीपराज देखील आहेत। दीपराज, तुझा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे, कशा प्रकारची एकंदरीत भूमिका साकारली या चित्रपटामध्ये? माझा यात कॅरेक्टर खूप म्हणजे एक हां यात या पिक्चरमध्ये एक अंकुश नावाचा मुलगा आहे जो खूप गरीब फॅमिलीमधून आहे, त्याचा म्हणजे खूप हुशार आहे, त्याला फॅमिलीसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे असा एक कॅरेक्टर आहे आणि तो एका म्हणजे एका त्याच्या लाईफमध्ये एक इन्सिडेंट असा घडतो की म्हणजे तो वाईट मार्गाला लागतो, त्यातून तो कसं बाहेर पडतो काय करतो ते सगळं दाखवलं आहे असं मूवीमध्ये, असं माझं पात्र आहे। पहिला चित्रपट असल्या कारणाने नेमकी कोणकोणत्या जबाबदारी निश्चित आपण पाहिलं असेल, तर अंकुश चित्रपट जो आहे त्याचा प्रेक्षकांच्या भेटीला येत्या 6 तारखेला जो आहे तो येणार आणि निश्चित आता रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।